प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके जन्मदिन के अवसर पर सेवा पखवाड़े का आयोजन किया गया था, जिसके तहत विविध लोकोपयोगी कार्य किए गए। इसी श्रृंखला में नाना साहेब धर्मकारी प्रतिष्ठान द्वारा वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले उपस्थित थे। इस दौरान बावनकुले ने पत्रकारों से संवाद साधा। नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि माननीय आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी यांचं कपिल पाटील प्रतिष्ठान मार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सेवा सप्ताहाच्या वाढदिवसाचा जो सेवा सप्ताह होता त्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज महात्मा गांधी यांची जयंती आहे, लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा सेवा सप्ताह होता आणि यामध्ये आज आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि कपिल प्रतिष्ठानामार्फत 72,000 वर झाडं या परिसरातल्या प्रत्येक गावात 200 झाडं आणि या आपण ज्या कार्यक्रमात आहात तिथे 5,000 झाडं आणि केवळ झाडंच लावले नाही तर संगोपन करायची जबाबदारी स्वीकारली। आणि सोबतच जर बघितलं असाल तर आज महाराष्ट्राचं सर्व ब्लड बँक फुल झाल्या। कपिल पाटील जी यांनी तर 5,000 वर ब्लड डोनेशनच्या पिशव्या त्या ठिकाणी जमा केल्या। जवळपास त्या ठिकाणी 5,000 रुग्णांना त्यांनी टीबी रुग्णांना त्यांनी दत्तक घेतलाय, दत्तक पालन योजना घेतली। या ठिकाणी आपल्या महिला बालकल्याण सभापतींनी यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगदान केलं। आपल्या सर्व नानासाहेब प्रतिष्ठान यांनी अप्पासाहेबांनी त्या ठिकाणी मदत केली आहे। मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मला वाटतं अत्यंत चांगला सेवा सप्ताह केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी यांच्या नेतृत्वामध्ये 17 तारखेपासून 2 तारखेपर्यंत झाला। जे जे कार्यक्रम अपेक्षित होते माननीय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ते सर्व कार्यक्रम माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी यांनी पूर्ण केलेत।